हरिओम, मी आरती विरा शिर्के, लक्ष्मी नगर, नागपूर. हा अनुभव माझ्या मुलीचा आहे, जान्हवी विरा शिर्के. ती 10th मध्ये होती, वर्धमान व्रत अधिराज चालू झालं होतं. तर तिला क्लास तिचा थोडा दूर आहे, ती सायकलने जायची आणि तिला रस्त्याने येत होती ती. तर एक मुलगा तिच्या क्लासपासून तिच्या मागे येत होता. मग ती थोडी घराजवळ आल्यावर ती थांबली, तर तो मुलगा तिच्या जवळ आला आणि तिला म्हणे की मला ना ॲड्रेस सांग म्हणे. तर ती त्याला म्हटली की अरे म्हणे तू तर म्हणे माझ्या मागे येऊन राहिला, मी पाहते म्हणे क्लासपासून, तू माझ्या मागे आहेस म्हणे. ती त्याच्या तोंडात मारली, तिने जसे त्याच्या तोंडात मारली तो मुलगा काही करणार. तोपर्यंत तिथे एक स्कूटीवरती एक जण आलं, ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट घातलेलं, आणि तिला विचारलं की हा मुलगा तुला काही त्रास देतोय का. तर ती काही बोलायच्या आतच तो मुलगा जसं त्यांना बघितलं तो मुलगा पटकन पळून गेला आणि तो मुलगा परत आलाही नाही. आम्हाला वाटलं की आता हिने ह्याला मारलं तर हा परत येणार, हिला काही त्रास देईल, पण काही नाही, तो परत आलाच नाही. तिलाही तेव्हा काही एवढं लक्षात नाही आलं. मग घरी आल्यानंतर तिने सांगितलं की अरे म्हणे हे तर बापूस असतील म्हणे, मम्मी म्हणे माझ्यासाठी आले होते बापू, बापूच आहे तू म्हणते म्हणे, खरंच बापू आहेत म्हणे, बापू येतात म्हणे आपल्यासाठी. असं हरिओम, श्रीराम, मंगल.